विद्यार्थी मित्रांनो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे डी बाटू युनिव्हर्सिटी याच्याकडून इवन सेमिस्टरच्या रेग्युलर एक्झाम आणि सप्लिमेंटरीच्या ऑड सेमिस्टरचे एक्झाम दिनांक बारा जून दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी मला वाटतं फॉर्म भरलेले असतील आणि आता फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांना काय करायचं आहे हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे आणि ते हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या हॉल तिकीटवरती त्यांच्या कॉलेजच्या प्राचार्य प्रिन्सिपलची सिग्नेचर घेणं अत्यंत गरजेचं आहे एक्झाम हॉलमध्ये जाण्याच्या अगोदर त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजकडून सीलचा स्टॅम्प घेणं आणि प्रिन्सिपलची सही घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर ते हॉल हॉलटिकीट कसं डाउनलोड करायचं आणि डाउनलोड केल्यानंतर त्याचा यूज कसा करायचा हे सगळं मी ह्या व्हिडिओतून सांगायचा प्रयत्न करतो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत ह्या चॅनलची लिंक पोचवायचा प्रयत्न करा तर विद्यार्थी मित्रांनो लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड करतो लिंक ओपन केल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन झालेलं दिसेल इंटरफेस ओपन झालेलं दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला पी आर एन नंबर टाकायचा आहे जो युनिव्हर्सिटीकडून तुम्हाला परमनंट रजिस्टर्ड नंबर कॉलेजमध्ये मिळालेला आहे तो नंबर त्या ठिकाणी तुम्ही टाका त्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर दहा अंक जे आहेत ते अचूक व्यवस्थित टाका फक्त दहा अंक टाकायचे आहेत तुमचा मोबाईल नंबर सुरू होतो तिथून त्यानंतर तुमचा ऑफिशियल मेल आय डी जो तुम्ही एनरॉलमेंट करताना प्रोसेस करताना रजिस्ट्रेशन करताना युनिव्हर्सिटीला जो एनरॉलमेंट नंबर किंवा मेल आय डी जो दिलेला असेल तो त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर हे टाकल्यानंतर तुम्हाला गेट ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आहे ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती आणि मेलवरती ह्या दोन्ही ठिकाणी तुम्हाला ओ टी पी मिळतो आणि तोच ओ टी पी घेऊन तुम्ही तो फॉर्म ओपन करायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन झालेलं दिसेल त्या ठिकाणी तुम्ही डाव्या साईडला जाऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीचे तीन डॉट्स दिसत आहेत ह्या तीन डॉट्सवरती हो तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन झालेलं दिसेल मग त्यामध्ये प्रोफाईल आहे त्यामध्ये रेग्युलर एक्झाम आहे त्यामध्ये सप्लिमेंटरी आहे सब्जेक्ट आहे हे सगळं या ठिकाणी आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे डायरेक्टली डाउनलोड रिपोर्टवरती क्लिक करायचं आणि डाउनलोड रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं हॉल हॉलटिकीट टाकताना विचारलं जाईल की सेमिस्टर कुठली आहे आणि त्या ठिकाणी रेग्युलर आहे का प्रायव्हेट आहे बट प्रायवेट ह्याचा अर्थ असा होतो की सप्लिमेंटरीसाठी तुम्ही ट्राय करता आणि रेग्युलरचा अर्थ तुम्ही जी रेग्युलर एक्झाम आता ह्या सेमिस्टरमध्ये येणार आहे जसं की आता सेमिस्टर टू सेमिस्टर फोर सेमिस्टर सिक्स आणि सेमिस्टर एट ह्या चारच सेम रेग्युलर आहेत बाकी वन थ्री फाईव्ह आणि सेवन ह्या सप्लिमेंटरीमध्ये येत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी ह्याची काळजी घ्यायची आणि त्यानंतर डाउनलोड रिपोर्टवरती गेल्यानं तुम्हाला अशा पद्धतीचं एक्झामचं हॉल टिकीट ओपन झालेलं दिसेल हॉल तिकीट ओपन झाल्या झाल्या विद्यार्थ्यांनी त्याचा पी आर एन नंबर फोटो फोटोखाली सिग्नेचर नाव एक्झाम सेंटर कुठलं आहे त्या कॉलेजचं नाव आलेलं आहे का त्याच्या ठिकाणी त्यानंतर फोन नंबर मेल आय डी तुमचा कोर्स कोडबरोबर आलेला आहे का सेमिस्टर रेग्युलर कुठली आहे ती आणि त्यानंतर जे बघायचं ते तुम्हाला ह्या ठिकाणी खाली बघायचं आहे त्यामध्ये काय बघायचं आहे की तुमचा सब्जेक्ट कुठला आहे आणि तुम्ही जे सब्जेक्ट अप्लाय केलेले आहेत तेच त्या ठिकाणी आलेले आहेत का कदाचित त्या ठिकाणी असं होऊ शकतं की तुम्ही सब्जेक्ट अप्लाय केलेलं नाही पण तो सब्जेक्ट त्या ठिकाणी आलेला आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं तुमची रेग्युलर सेम कुठली आहे त्याचा सब्जेक्ट कोड त्या ठिकाणी दिसतो आहे का जसं सेकंड इयरचा विद्यार्थी असेल त्याला फोर्थ सेम द्यायची आहे मग फोर्थ सेमसाठी त्याचा सिरियल नंबर जो आहे तो बी पी चारशे एक टी हेनी सुरू होतो तसंच सेकंड सेमच्या विद्यार्थ्यांना बी पी दोनशे एक टी एच ए पी टूचा जो कोड आहे अशा पद्धतीने तुमचे कोड बघा एक्झाम डेट टाईम या ठिकाणी न आली नसेल तर त्याच्याबद्दल तुम्ही कन्फ्यूज होऊ नका ते येणार नाही आहे त्या ठिकाणी तुम्हाला मात्र सगळे इन्स्ट्रक्शन व्यवस्थित वाचायचे आहेत आणि त्याच्याच खाली तुम्हाला त्या ठिकाणी प्रिन्सिपलची तुमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलची सही घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं सर्वांनी हॉल तिकीट डाउनलोड करा सब्जेक्ट चेक करा सप्लिमेंटरी आणि रेग्युलर तर तुमच्या सप्लिमेंटरी सब्जेक्ट असलं सप्लिमेंटरीचा चेक करा बारा तारखेपासून परीक्षा सुरू होते सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा पेपर मॉर्निंग आणि आफ्टरनून सेशनमध्ये आहेत त्यामुळे तुमचं कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करून टाईमटेबल बघा आणि त्या पद्धतीनं अर्धा तास अगोदर त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि त्या पद्धतीनं एक्झामला तुम्हाला तिकीट आय डी कार्ड आणि युनिफॉर्म हे खूप महत्त्वाचं आहे त्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एक्झाम सेंटरला अलाव केलं जाईल सो so, पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा काय डाऊट्स असेल तर चॅटबॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा हॉल तिकीट डाउनलोड करून त्याच्यावरती प्रिन्सिपल्सची साईन घेणं विसरू नका धन्यवाद